आहे आणि दिवसेंदिवस या संदर्भातली परिस्थिती अतिशय गंभीर व्हायला लागलेली आहे. गतवर्षी आपण कोरोनाला उत्तम रीतीनं तोंड दिलं, पण गतवर्षीचा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आजची त्यासंबंधीची संख्या जिल्हावार किंवा शहरवार आपण जर पाहिली तर आत्ता वाढीचा वेग हा अतिशय चिंताजनक आहे. आपल्या माहितीसाठी काही आकडेवारी ही मी आपल्या सगळ्यांच्या पुढे मुद्दाम ठेवू इच्छितो की जेणेकरून कोरोना किती प्रमाणामध्ये वाढतो आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येईल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाचं संकट आपल्या राज्यात होतं आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकंदर रुग्ण 34,259 होते आणि यंदाच्या वर्षी याच दिवशी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जर बघितलं या म्हणजे आजच्या एप्रिल महिन्यामध्ये जर आज आपण पाहिलं तर 79,368 रुग्ण होते. म्हणजे गतवर्षीच्या सप्टेंबरमध्ये 34,259 आणि यंदाच्या एप्रिलमध्ये मुंबईमध्ये 59,268 म्हणजे दुपटीपेक्षासुद्धा अधिक एकट्या मुंबई शहरात वाढ झालेली दिसते. आपण आता ठाण्याकडे जाऊया. सप्टेंबर 2020 ठाण्यामध्ये 38,388 रुग्ण होते. आज एप्रिलमध्ये एप्रिल 2021 ठाण्यामध्ये 61,127 रुग्ण आहेत, जवळपास दुपटीच्यापेक्षासुद्धा अधिक रुग्ण. आणि हे सगळे रुग्ण सक्रिय आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. आपण पुण्याकडे जाऊया. पुण्याने तर विक्रम संवत देशातच केला. सप्टेंबर 2020 पुण्यामध्ये 82,172 रुग्ण होते. यंदाच्या वर्षी या सप्टेंबरमध्ये या एप्रिलमध्ये पुण्यामध्ये 84,309 रुग्ण आहेत आणि ते सक्रिय रुग्ण आहेत. आपण नाशिककडे जाऊया. सप्टेंबर 2020 नाशिकला 16,554 रुग्ण होते. एप्रिल 2021 नाशिकला 31,688 रुग्ण आहेत. आपण जर औरंगाबाद बघितलं तर सप्टेंबर 2020 10,058 रुग्ण होते औरंगाबादला. या एप्रिलमध्ये ते 27,821 झालेले आहेत. आणि आपण नागपूरकडे जर गेलो तर तिथेही वाढ अतिशय भयावह आहे. नागपूरमध्ये सप्टेंबर 2020 21,746 सक्रिय रुग्ण होते आणि यावेळेला एप्रिल 2021 57,372 रुग्ण आज आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतात. एवढी गंभीर आणि भयावह स्थिती यापूर्वी कधी नव्हती आणि मला असं दिसतं की देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये अशी इतकी गंभीर स्थिती नव्हती. आणि ही सक्रिय रुग्णांची संख्या वाढते ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे. अर्थात त्याला तोंड द्यायला पाहिजे. राज्यातली आरोग्य यंत्रणेची सगळे घटक डॉक्टर्स असतील, परिचारक असतील,
संलग्न आरोग्य कर्मचारी असतील हे अहोरात्र कष्ट करत आहेत आणि अहोरात्र कष्ट करून परिस्थितीचे नियंत्रण आणण्यासाठीचे प्रयत्न करतात. रुग्णांच्यासाठी वेळ, वैद्यकीय उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधा याचा देखील प्रचंड ताण आलेला आहे आणि त्यामुळं नाईलाजानं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. त्याला काही पर्याय राहिलेले नाही आणि केंद्र सरकारचा सुद्धा या संबंधीचा अतिशय आग्रह आहे की आपण या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी थोडे कठोर फळाची पावलं टाकण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे. आज या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी राज्य सरकार जसं सगळी प्रयत्नांची फराकस्त करते, ठिकठिकाणचे हॉस्पिटल्स आणि त्यातले सगळे सहकारी जसे प्रयत्न करत आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकारसुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्याच्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेते. कालच मी देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि मग काही ज्या काही कमतरता असतील त्यासंबंधीच्या चर्चा त्यांच्याशी केल्या आणि त्यांनी एक विश्वास दिला की या सगळ्या संकटामध्ये केंद्र सरकारचं आरोग्य खातं पूर्ण शक्तीनं राज्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं त्यांची मदत आणि आपल्या सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मार्ग काढायचा आहे. आज काय दिसतंय की आपण वंदनं आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातल्या प्रत्येक घटकांना या संकटाच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. दुकानं, व्यवसाय धंदे बंद झाल्यानं व्यापारी वर्गाचं नुकसान आहे. फळे भाजीपाल्यासारखा नाशवंत शेतीमाल तयार करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मालाचं काय करायचं यासंबंधीचा प्रश्न झाला आहे, त्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे देखील अतिशय अपरिमित अशा प्रकारचं नुकसान होतं आहे आणि या सगळ्यातून आपण पुढे जातो पण पुढे जात असताना मार्ग काढून जर यशाचा तो मार्ग काढायचा असेल, यशसिद्धीला तो जायचा असेल तर या सगळ्या परिस्थितीला धैर्यानं सामूहिकपणानं आपण सामोरं गेलंच पाहिजे. त्याला आता पर्याय राहिलेला नाही आणि माझी समाजातल्या सगळ्या घटकांना, तो कष्टकरी असेल, तो शेतकरी असेल, तो व्यापारी असेल, तो अन्य घटक असेल, या सगळ्यांना विनंती आहे की आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितशा सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही अपरिहार निर्णय हे राज्य सरकारला घ्यावेच लागतील आणि ते घेतले जात आहेत आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांचं या परिस्थितीला सामोरं जात असताना जे काही मार्गदर्शन, जे काही उपाययोजना या संबंधीच्या सूचना आलेल्या आहेत त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय हे घेतले जातात, घ्यावे लागतात. ते निर्णय राबवण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे मनापासून मिळण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्याकरता माझी आपल्या सगळ्यांना, प्रसारमाध्यमांना, राजकीय नेत्यांना, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटकांना
अग्रहाच विनंती आहे की परिस्थितीचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी राज्य सरकारचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे मिळालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सगळा घटक अशा संकटाच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण एकजुटीनं सामोरं जाण्याच्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि या सगळ्या सामुदायिक प्रयत्नातून आपण कोरोना निश्चित मात करू, कोरोना आपण घालू आणि नागरिकांची सुटका करू. नमस्कार. काय काय आता का फलका